ಏಕಸ್ಥಿತೋ ಭೀಮಾತೀರೆ ಜಗತವನ ಕಾಮೇನ ಹರಿಣ ವಿಜೇತು ದೈತ್ಯೋ ತಚ್ಛುತಿ ಮಲಭವೋ ಕೈಟಭಮಧು. ಮಹಾವಿಘ್ನಾರ್ಥೇನ ಪ್ರಖರ ತಪಸಾ ಸೇವಿತ ಪದೋ ಗಣೇಶ ಸಿದ್ಧಿಶೋ ಗಿರವರ ವಪುಃ ಪಂಚಜನಕ. सिद्धटेकचा सिद्धिविनायक गणपती या ठिकाणी विष्णूने गणेशाची आराधना केली आणि याच ठिकाणी गणेशाने सिद्धिविनायक स्वरूपामध्ये विष्णूला दर्शन दिले. म्हणूनच हे गाव आज सिद्धटेक म्हणून ओळखलं जातं. सिद्धटेक अष्टविनायकातील एक प्रसिद्ध स्थान. विष्णूंच्या तपश्चर्येनं आणि सिद्धिविनायकाच्या वास्तव्यानं पवित्र झालेली भूमी. मोरया गोसावी नारायण महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं सिद्धटेक. सिद्धिविनायक तुझा सिद्धटेक गावर है. सृष्टी जणू चारही हातांनी निसर्ग सौंदर्याची उधळण करतीये असं हिरवाईनं नटलेलं हे सिद्धटेक. अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या किनारी हे गाव वसलंय. पेशव्यांपासून अनेक राजे सरदारांची श्रद्धा असणाऱ्या सिद्धिविनायकाचं हे मंदिर उत्तराभिमुख आहे. विष्णू नारायण गाई गणपतीचा मंत्र. मंदिराचा गाभारा सुमारे 15 फूट उंच आणि 10 फूट रुंद आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी हा गाभारा बांधलाय. श्री सिद्धिविनायकाच्या भोवतीचं मखर पितळेचं असून उजव्या डाव्या बाजूंना जय विजयाच्या मोठ्या मूर्ती आहेत. बाप्पांचं सिंहासन दगडी आहे. या गाभाऱ्यात देवाचं शेजघर आहे. त्याच ठिकाणी बाजूला शिवपंचायतन आहे. मंदिराच्या दर्शन रांगेजवळची दीपमाळ बुरुज हे देखील अहिल्याबाई होळकरांनी बांधले. पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांना खरड्याच्या लढाईत श्रींच्या कृपेनं यश आलं आणि त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणच्या पाषाणांनी मंदिरातलं काही बांधकाम केलं. तसंच भीमा नदीवर घाटही बांधायचं सांगितलं जातं. अष्टविनायका तुझा महिमा. त्या ठिकाणी पेशव्यांचे सरसेनापती हरिपंत फडके यांना पेशव्यांनी पदच्युत केल्यानंतर त्यांनी इथं येऊन 21 दिवस अनुष्ठान केलं. अनुष्ठान केल्यानंतर 22व्या दिवशी त्यांना परत पेशव्यांचा खलिता आला की तुम्ही आपल्या पदावर परत रुजू व्हा आणि ते परत ते आपल्या पदावर रुजू झाले. अशा पद्धतीत त्यांना अनुभव आला तर त्याची खूण म्हणून त्यांनी या भीमा नदीवर मोठा दगडाचा घाट बांधलेला आहे आणि बघण्यासारखा आहे तो घाट. दंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि. मंदिरातून आता गाभाऱ्यात प्रवेश करताच श्री सिद्धिविनायकाची मूर्ती नजरेचा ठाव घेते. सिद्धिविनायकाची ही मूर्ती 3 फूट उंच आणि 2.5 फूट रुंद आहे. मूर्तीचं मुख उत्तरेकडे असून ते गजमुख आहे. सोंड उजवीकडे झुकलेली आहे. मूर्तीचं पोट मात्र मोठं नाही. सिद्धिविनायकानं एक मांडी घातलेली असून त्यावर रिद्धीसिद्धी बसलेल्या आहेत. अष्टविनायकांपैकी या एकाच गणेशाची मूर्ती उजव्या सोंडेची आहे. त्यामुळे हे दैवत अत्यंत कडक मानलं जातं. मूर्तीची पूजा अर्चा कडक सोहळ्यात केली जाते. सकाळ दुपार संध्याकाळ गणेशाची षोडशोपचार पूजा करून नैवेद्य दाखवला जातो.
सिद्धिविनायकाची मूर्ती टेकडीच्या मध्यभागी असल्यानं मंदिर टेकडीच्या तीन बाजूंनी बांधण्यात आलंय. त्यामुळे या मंदिराची प्रदक्षिणा 1 किलोमीटर इतकी असून श्रींच्या दर्शनाप्रमाणेच या प्रदक्षिणेलाही विशेष महत्व असल्याचं सांगितलं जातं. अष्टविनायकपैकी एकमेव असा उजसुंडेचा गणपती. इथं महत्व म्हणजे प्रदक्षिणेचं आहे. 1 किलोमीटरची एक प्रदक्षिणा आहे. अशा 1, 5, 11 प्रदक्षिणा घातल्या आपल्या मनातील कार्यसिद्धी जाते असा अनेक भाविकांचा अनुभव आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस सभा मंडप आहे, पुढे महाद्वार आणि त्यावर नगारखाना. या ठिकाणी त्रिकाळ चौघडा वाजतो. या नगरीला सिद्धटेक हे नाव कसं पडलं याची एक आख्यायिका सांगितली जाते. ब्रह्मदेवाला त्याच्या सृष्टी रचनेच्या कार्यात मधु आणि कैटभ या दोन अतिशय पराक्रमी दैत्यांनी विघ्न आणून त्रास देण्यास सुरुवात केली होती. तेव्हा ब्रह्मदेव विष्णूकडे गेले. विष्णूंनी या दैत्यांशी बराच काळ युद्ध केलं, मात्र त्या दैत्यांचा पराभव झाला नाही. त्यावेळी विष्णू सहाय्याची याचना करण्यासाठी शंकरांकडे गेले, त्यांना प्रसन्न करून घेतलं. त्यावेळी शंकरांनी विनायकाला प्रसन्न करून घेण्यासाठी श्री गणेशाय नमः या षडाक्षर मंत्राचा जप उपदेशिला. या मंत्राच्या अनुष्ठानासाठी पवित्र क्षेत्र शोधत श्री विष्णू एका टेकडीवर गेले. त्या ठिकाणी मंत्र जपानं त्यांनी विनायकाला प्रसन्न करून घेतलं आणि दैत्यांचा नाश केला. विनायकानं इच्छित वर दिल्यानंतर विष्णूंनी या टेकडीवर देवालय उभारलं आणि त्यात श्री गजाननाची मूर्ती स्थापली. विष्णूंना इथं सिद्धी मिळाली म्हणून या क्षेत्राला सिद्ध क्षेत्र किंवा सिद्धटेक आणि विनायकाला सिद्धिविनायक असं नाव पडल्याचं सांगितलं जातं. ठिकाणी भगवान विष्णूने बसून तपश्चर्या केल्यानंतर आता जिथं सिद्धिविनायकाचं मंदिर आहे त्या ठिकाणी म्हणजे या दुसऱ्या टेकडीवर ही सुद्धा त्यावेळेला टेकडी होती श्री गणेश प्रकट झाले आणि पुढं त्यांची भेट होऊन त्यांनी डिस्कशन केलं, चर्चा केली आणि त्या दोघांनी मिळून मधु आणि कैटभ यांच्याशी फार मोठं घनघोर युद्ध केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना विजय प्राप्त झाला आणि यांना जे काही इथं सिद्धी प्राप्त झाली भगवान श्री सिद्धिविनायक त्यांना भेटले म्हणून या ठिकाणी सिद्धटेक हे नाव प्रसिद्ध झालं. भाद्रपद चतुर्थी आणि माघ चतुर्थीला मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. मोठ्या थाटात गणेशाची पालखी घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घातली जाते. त्यावेळी भाविक गणेशाची पद गातात. दोन्ही उत्सवांबरोबरच दररोज दर्शनासाठी मोठी गर्दी असते. श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनानं मनातल्या सर्व चिंता क्लेश दूर होऊन प्रसन्नता लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे. इथला शांततापूर्ण परिसर आणि भक्तिमय वातावरणामुळे येणाऱ्या भक्तांना आत्मिक समाधान लाभतं. छान वाटतं इथं येऊन, एकदम फ्रेश वाटतं, प्रसन्न वाटतं, मनाला शांती वाटते आल्यानंतर. मंदिर खूप जुनं आहे पण खूप सुंदर मंदिर आहे. तर आम्ही नेहमी येत असतो दरवर्षी इथं, दर प्रत्येक चतुर्थीला येत असतो आणि आल्यानंतर आम्हाला एक वेगळा आनंद मिळतो आणि त्याचा अनुभव एक चांगला मिळतो आम्हाला. त्यामुळं आम्ही नेहमी येत असतो, आमची श्रद्धा आहे त्याच्यावरती आणि इथं सगळ्या सुव्यवस्था सगळं चांगलं येत आहे, सगळं चांगलं आहे, काहीच अडचण नाही. त्यामुळं आमचं एक श्रद्धास्थान आहे. सिद्धिविनायकाला प्रदक्षिणा घालताना शेजारच्याच टेकडीवर एक छोटेखानी मंदिर दृष्टीस पडतं. टेकडीच्या माथ्यावर असणाऱ्या या मंदिराच्या ठिकाणी विष्णूनं गणेशाची आराधना केल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे या मंदिराला पायऱ्याच नाहीयेत, काही दगडांवर चढून मंदिरात जावं लागतं. या ठिकाणाहून दिसणारं भीमा नदीचं विहंगम दृश्य डोळ्यात साठवून भक्त पुढच्या यात्रेस मार्गस्थ होतात. इथं घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहूया सिद्धिविनायकाचं गाव नेमकं आहे तरी कसं. सिद्धटेक भीमा नदीच्या काठावर आणि सिद्धिविनायकाच्या टेकडीला लागून पसरलेलं अवघ्या काहीशे उमऱ्यांचं गाव. मंदिराच्या महा
गुरुद्वारावरून एक नजर टाकल्यास गावाचा असा विहंगम दृश्य दृष्टीस पडतं. इथलं सिद्धिविनायकाचं देवस्थान म्हणजे गावाचा जणू आत्माच. मंदिर परिसराला नेहमीच जत्रेचं स्वरूप आलेलं दिसतं. दिवसाकाठी शेकडो गणेश भक्त सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येतात. त्यांच्या येण्यानं गावकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचीही चिंता काही प्रमाणात मिटते. मंदिर परिसरातल्या देवपूजेच्या साधनांची ही दुकानं इथल्या गावकऱ्यांच्या उपजीविकेचं साधन आहे. सिद्धटेक अवघ्या 100-150 उमऱ्यांचं हे गाव, परंतु वर्षभर इथे असलेल्या भक्तांच्या गर्दीमुळे हे गाव नेहमीच गजबजलेलं असतं. आणि म्हणूनच इथे असलेल्या रहिवाशांचा चरितार्थ जो आहे, इथे येणाऱ्या भक्तांना वेगवेगळ्या वस्तू विकणं किंवा इथे नारळहार विकणं असेच काहीसे उद्योगधंदे करून इथले गावकरी आपला चरितार्थ जो आहे तो चालवत असतात. अनेक वेगवेगळ्या वस्तू इथे बघायला मिळतात, मग त्या अगदी कुठल्या जडीबुटी असो किंवा आयुर्वेदिक मुळी असो, त्यापासून ते अगदी कलाकारही इथे कितीतरी वर्षांपासून आपलं ठाण मांडून आहेत. आपण अशाच काही कलाकारांशी बोलूयात. मला सांगा, तुम्ही इथे अनेक वर्षांपासून गणपतीच्या वेगवेगळ्या नावातील ज्या आहेत त्या आकृती बनवत आहात, काय सांगाल? आम्ही 5 वर्षापासून झालं इथं नावातनं गणपती बनवून देतो आहे, आणि त्याचा प्रत्येक म्हणजे रिस्पॉन्स पण लोकांचा खूप चांगल्या पद्धतीचा मिळालेला आहे आम्हाला, आणि प्रत्येकही खूप चांगल्या पद्धतीचा आलेला आहे. आज अशी परिस्थिती झालेली आहे की लोक स्वतःहून फोन करतात आणि ऑर्डर देऊन बनवून घेतात. भले आम्ही इथे नसेल जरी, तरी कुणाही पाशी नंबर ठेवून जातात आणि ऑर्डरची कामं चालू असतात. इथे आल्यावरती तुमचा हा जो तुम्ही अनेक वर्षांपासून खरं तर करत होता, परंतु इथे सिद्धिविनायकाच्या दारामध्ये तुम्ही आज इथे येऊन आपली कला हे करताय, एक काय वेगळा अनुभव येतो जेव्हा तुम्ही देवाच्या दारात येऊन तुमची कला दाखवता तेव्हा? ॲक्च्युली लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला भेटतो, आणि भले आम्ही इथं बाहेर बसलेलो असतो तरी लोकांचा जो बघण्याचा नजरी आहे, जी देण्याची रिस्पेक्ट पद्धत आहे, त्याच्यामध्ये भरपूर फरक पडलेला आहे. लोकांची रिस्पेक्ट देण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, त्यामध्ये खूप फरक पडला. कशा पद्धतीच्या ऑर्डर किंवा कशा पद्धतीची मागणी तुमच्याकडे येते? आमच्याकडे जास्तीत जास्त करून A4 साईजच्या मागण्या जास्त असतात, कारण की त्या गिफ्ट्स देण्यासाठी, लग्नामध्ये गिफ्ट देण्यासाठी किंवा कुणासाठी प्रेझेंट करण्यासाठी, रिटर्न गिफ्ट देण्यासाठी बर्थडेचे वगैरे, यासाठी A4ची जास्त मागणी असते. आणि त्याहीपेक्षा जर कोणाला मोठ्या व्यक्तींना द्यायच्या असतील कोणाला गिफ्ट, तर 2 फूट बाय 3 फूट हा आमचा लास्ट साईज आहे, त्या साईजच्या जास्त मागण्या असतात. मग त्याच्यानंतर कॅनव्हास आणि मग ऑइल पेपर. एकूणच आपण बघू शकतो की आज देवाच्या दारी अशा पद्धतीने सेवा करून कलाकार देखील आपला एक चरितार्थ चालवत आहेत, आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने हा सिद्धिविनायक जो आहे हा प्रत्येकाच्या मनातील इच्छा पूर्ण करणारा आहे असं म्हणता येईल. भीमा नदीच्या पाण्यावर वाढणारी शेती, त्या ठिकाणी होणारी मासेमारी हेही एक इथल्या गावकऱ्यांच्या उपजीविकेचं साधन. मात्र कमी पावसाचा प्रदेश असल्यानं मासेमारीचा व्यवसायही नदीला पाणी असेपर्यंतच चालतो. पुणे आणि नगर जिल्ह्याच्या अगदी सीमेवर असणाऱ्या सिद्धटेकला पोहोचण्यासाठी आधी भीमा नदी पार करत बोटीनं जावं लागायचं. मात्र 2006 नंतर नदीवर पूल झाल्यानं हा प्रवास सुखकर झालाय. मात्र त्यामुळे नावाड्यांच्या बोटी आता पडून आहेत. भाविकांसाठी इथल्या स्थानिकांनी घरगुती खानावळी सुरू केल्यात. हेही गावकऱ्यांच्या उपजीविकेचं एक साधन. स्वादिष्ट जेवणामुळे दर्शनानंतर भाविक इथं जेवायला पसंती देतात. सिद्धटेक गावामधून फिरताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ते म्हणजे इथे कुठलंही हॉटेल नाहीये, मात्र दिसतात त्या घरगुती खानावळीच दिसत आपल्याला. आपण बघू शकता अशा प्रकारे चुलीवरती झालेली भाकरी आणि पिठलं हे सिद्धटेकच्या या घरगुती हॉटेल्सचं वैशिष्ट्य आहे. आणि असाच मराठमोळा जो स्वयंपाक आहे तो इथे येणाऱ्या भाविकांना वाढला जातो आणि त्यांच्याकडून मागणी या स्वयंपाकाला असते. माझ्यावर हे आजी आहे, ते अनेक वर्षांपासून हा व्यवसाय करतात. काय सांगाल आजी, कशा पद्धतीने इथे लोकांची गर्दी असते आणि कधी गर्दी असते? लोकांचा काय तुम्हाला किती आवडीने लोक खातात? दिवाळीची सुट्टी, नाताळ, उन्हाळा, भरपूर गर्दी असते. आणि तुमचा हा पिठलं भाकरी मेन्यू आहे, काय काय असतं ह्या मेन्यू मध्ये, नक्की लोकांना कसं आवडतं? ठेचा भाकरी, पिठलं, झुणका, वांग्याचं भरीत, मटकीची भाजी. एकूणच आपण बघू शकतो अगदी लहान गाव आहे सिद्धटेक, आणि या लहान गावामध्ये असे अनेक लहान लहान व्यवसाय करणारे लोक आहेत ज्यांचा चरितार्थ जो आहे तो अशा
घरगुती हॉटेल्सवरती असेल किंवा मंदिराच्या आजूबाजूला काही विकणा वस्तू विकणारे लोक असेल त्यांच्यावरती अवलंबून आहे. अगदी साधा परंतु अगदी रुचकर असा हा जो मेनू आपण बघू शकतो महाराष्ट्रीयन पद्धतीचा तो इथे आहे. आणि इथे येणारे भाविक जे आहेत ते आवर्जून अशा गोष्टींची मागणी करतात. आणि सिद्धटेकची ही एक खाद्य संस्कृती झाली आपण असं म्हणू शकतो. काही भाविक आहेत माझ्यावर त्यांना विचारूयात. काय सांगाल तुम्ही इथे नेहमी येता आणि कसं आवडतं तुम्हाला? हो नेहमी येतो आणि असं घरगुती जेवण फार दुर्मिळ आहे. पिठलं भाकरी चविष्ट एकदम छान जेवण मिळतं. एकूणच खरं तर सिद्धटेकमध्ये कुठलंही हॉटेल नाही आहे किंवा कुठलाही पंजाबी ढाबा आपल्याला बघायला मिळणार नाही, परंतु अस्सल महाराष्ट्रीयन ही जी चव आहे ही सिद्धटेकच्या या नागरिकांनी इथे जपलेली दिसते. आणि त्यामुळे इथं आल्यावरती भाविक दर्शनाने तर तृप्त होतातच, मात्र त्यांची पोटही पोटपूजाही एका अर्थी इथे आल्यावरती होते असं म्हणता येईल. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा. असा हा श्री सिद्धिविनायक आणि त्यांचं सिद्धटेक गाव. गाव छोटंसच असलं तरी इथलं वातावरण तुम्हाला पुन्हा या ठिकाणी यायला भाग पाडतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.